महाराष्ट्रामध्ये सन 2012 पासून गुटखा असेल, पान मसाला असेल, सुगंधित सुपारी असेल, खर्रा असेल किंवा इतर जे प्रतिबंधित अन्नपदार्थ आहे याच्यावर आपण 2012 मध्ये एक कायदा करून बंदी घातलेली होती. आणि या बंदीनुसार महाराष्ट्रामध्ये हे वरील सर्व पदार्थांची निर्मिती असेल, त्याची वाहतूक करणे असेल, त्यांची साठवणूक करणे असेल, त्यांची विक्री करणे असेल, या सगळ्या गोष्टीवरसुद्धा आपण या कायद्यानुसार बंदी घातलेली होती. परंतु महाराष्ट्रामध्ये काही लोकं बाहेरच्या राज्यामधून या ठिकाणाहून अशा प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ आणून ते विक्री करण्याचा, साठवणूक करण्याचा, वाहतूक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. आणि त्यानुसार आपण महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षा व मानदेय कायद्यानुसार आपण गुन्हा दाखल करत होतो. आणि त्याचबरोबरीनं भारतीय दंडसंहिता कलम 188 बरोबरीनं 328 हे सुद्धा कलम त्या ठिकाणी लागू करत होतो. हे कलम लागू केल्यामुळे संबंधित व्यक्ती त्याला पकडल्यानंतर त्याची लवकर त्या ठिकाणी जमानत होत नव्हते, अनेक दिवस तो तुरुंगामध्ये राहत होता. परंतु मध्यंतरी औरंगाबादला मराठवाड्यातील आणि काही भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन औरंगाबाद मान्य औरंगाबाद न्यायालयामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती. आणि त्या याचिकेनुसार संबंधित गुन्हेगाराला त्या ठिकाणी फक्त भारतीय अन्न सुरक्षा व मानदेय कायदा, महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानदेय कायदा याच्यानुसारच त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी आणि भारतीय दंडसंहिता कलम 188 व 328 लावू नये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माननीय न्यायालयाला सांगितलं होतं. आणि न्यायालयानं त्यांची ती मागणी मान्य केली होती. आणि ती मागणी मान्य केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्राला एक मोठी चिंता त्या ठिकाणी पडली होती. कारण आम्हाला प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या विरुद्ध कारवाई करायची म्हटल्यानंतर त्याला कायद्याचा मोठा आधार त्या ठिकाणी मिळत नव्हता. संबंधित निर्णयाच्या विरुद्ध आम्ही मागच्या जूनमध्ये सर्वोच्च न्यायालय दिल्ली, माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याच्याविरुद्ध आम्ही त्या ठिकाणी अपील केलं. आणि परवाच 7 जानेवारीला माननीय औरंगाबाद हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. आणि स्थगिती दिल्यामुळं आता पूर्वीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी अन्न सुरक्षा मानदेय कायदा, त्याचबरोबरीनं भारतीय दंडसंहिता कलम 188 व 328 यानुसार आम्ही आता पूर्वीप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करू शकतो. हा एक फार मोठा दिलासा त्या ठिकाणी आमच्या विभागाला या निर्णयामुळे मिळालेला आहे. साहेब, जे सर्रासपणे गुटखा विक्री करतात त्यांच्यावर मोक्का लावण्याची काही तरतूद आपल्याकडून करण्यात येत आहे का? साधारणतः जानेवारी, मागच्या जानेवारी महिन्यामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची मीटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली. माननीय गृहमंत्री, मी स्वतः आणि गृहखात्याचे अधिकारी, आमच्या विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी हजर होते. आणि अशा प्रकारचे व्यवसाय करणारे व्यापारी असतील किंवा इतर मंडळी असतील या मंडळींच्या विरुद्ध कडक कारवाई केल्याशिवाय याला आळा त्या ठिकाणी बसणार नाही हे आमच्या विभागाचं ठाम मत होतं. माननीय अजितदादांनी या संदर्भात गृहविभागाला या कारवाईमध्ये मोका आपल्याला लावता येईल का या संदर्भातसुद्धा आम्ही त्या मीटिंगमध्ये चर्चा केली. गृहविभाग ही मागणी त्या ठिकाणी तपासून पाहून आलेलं आहे आणि अजूनपर्यंत तरी त्याचा निर्णय झालेला नाही. आणि लवकरात लवकर अशा प्रकारचा निर्णय करण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. वेळ संध्याकाळी 7 ची. देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबर बात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.